सुधीर मुनगंटीवार यांनी सुद्धा फडणवीसांच्या वक्तव्याला दुजोरा दिलाय. शरद पवारांबाबत मोठं विधान केलंय. शरद पवारांनी त्यावेळी धोका दिला होता असं मुनगंटीवार सुद्धा म्हणाले. दुसरीकडे पवारांनी पालकमंत्रीपदाचं सुद्धा वाटप केलेलं होतं असं ते म्हणाले. उद्धव ठाकरेंनाही त्यांनी खडेबोल सुनावत उद्धवजी भाजपला सोडून जातील असं कधीही वाटलं नसल्याचं सांगितलं. शिवसेना भाजप एका युतीत लढले होते. भाजपने मन मोठं करत त्यांना आपल्याकडील काही जागा दिल्याचा दावाही मुनगंटीवारांनी केलाय. पार्टीच्या शपथविधीमध्ये शरद पवारांनी आमचा वापर केला. आमच्याशी एक बोलणी केली आणि दुसरीकडे महाविकास आघाडी तयार केली. शरद पवारांनी आम्हाला धोका दिला असं देवेंद्र फडणवीसांनी म्हणाले. नाही, याच्यामध्ये तथ्य आहे. हे तथ्य आहे. खर तर माननीय शरद पवारांनी मंत्री, जिल्हे, पालकमंत्री वाटप सुद्धा केलं होतं आणि अचानकपणे वन फाईन मॉर्निंग ते म्हणाले आम्ही काँग्रेससोबत जातोय. भारतीय जनता पार्टीसोबत लोकसभेत युती केली आणि आम्हीही विचार केला की वैचारिक अधिष्ठान, वैचारिक भूमिका आमची समान आहे. आम्ही देवेंद्रजींनी आणि पक्षाच्या नेत्यांनी मोठं मन केलं, त्यांना जागा दिल्यात. जागा दिल्यानंतर मग एकत्र झालो आम्ही. कुठेही अडचण नव्हती. विधानसभेच्या निवडणुकीच्या जागांचं वाटप झालं. त्यामध्ये थोड्या 2-3-4 जागांबद्दल काही गोष्टी झाल्यात. आषाढी एकादशीनिमित्त अवघा महाराष्ट्र पांडुरंगा चरणी लीन झालाय. नेते मंडळींनीही पांडुरंगाचं दर्शन घेतलं. पण आजच्या दिवशीही राजकीय टोलेबाजी काही थांबायचं नाव घेत नाही. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी विठ्ठलाचं दर्शन घेताना सरकारला सुबुद्धी देव अशी मागणी केलेली आहे. यावर शिवसेनेनं प्रत्युत्तर दिलंय. आमच्यासाठी कुणी प्रार्थना करत असेल तर त्याचं स्वागतच आहे असं सेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट म्हणाले. विठ्ठलाकडे काय मागणी? आधी सगळ्यात आधी पाऊस मोठा येऊ दे, या राज्याचा बळीराजा सुखी समृद्धी होऊ दे, हे सगळ्यात आधी मागणं आहे. राज्य सरकारसाठी काय मागणी? सद्बुद्धी दे त्यांना. चांगलं आहे. आमच्यासाठी जर कुणी प्रार्थना करत असेल, आम्हाला सुबुद्धी देण्यासाठी प्रार्थना करत असेल, आमचं सरकार चांगलं चालवण्यासाठी प्रार्थना करत असेल, आमचं सरकार येण्यासाठी प्रार्थना करत असेल, त्याचं मी स्वागत करतो. आरोप प्रत्यारोप होत आहेत. आषाढी एकादशीला सुद्धा राजकीय टोलेबाजी काही थांबलेली नाही. अंबादास दानवेंनी पांडुरंगाचं दर्शन घेतल्यानंतर टीका केली आहे की दानवेंनी असं म्हटलंय की सरकारला सुबुद्धी देव. त्यावर लगेच उत्तर आलेलं आहे सत्ताधाऱ्यांकडून. देशातील पहिला टोलनाका कुठे आहे असं तुम्हाला कोणी विचारलं तर कदाचित तुम्हाला माहीत नसेल. पण आज आम्ही तुम्हाला घेऊन जातोय तब्बल 2000 वर्षांपूर्वीच्या एका अनोख्या टोलनाक्यावर. तुम्ही बरोबर ऐकताय, त्या काळात अनोख्या पद्धतीनं जकात वसूल केली जायची. आमचे प्रतिनिधी रायचंद शिंदे यांचा स्पेशल रिपोर्ट बघूया. जुन्नरच्या नाणे घाटातला हा 3000 किलो वजनाचा महाकाय दगडी रांजण पहा. हा रांजण साधा सुद्धा नाही बरं का. हा रांजण आहे भारतातला 2000 वर्षांपूर्वीचा टोलनाका. हो, 2000 वर्षांपूर्वी म्हणजे सातवाहन काळात याच जुन्नरच्या नाणे घाटात व्यापाऱ्यांकडून कर आकारला जात होता. हा कर या रांजणात टाकला जायचा असं सांगितलं जातं. हा दगडी रांजण शेकडो वर्षांपासून दुर्लक्षित अवस्थेत होता. रांजण म्हणजे आजची जी आपल्याला एक खूप मोठी परंपरा जी दिसते ती म्हणजे महामार्गालगत असलेले टोल. अर्थात हा टोल आणि नाणेघाटाचा जकात याच्यामध्ये सूक्ष्म असा फरक आहे. कारण टोल म्हटलं की मग येणारी जाणारी प्रत्येक वाहनं, मग ती व्यापारीच असो किंवा वैयक्तिक कोणी जाणे येणारे असो, त्यांच्यासाठी तो टोल आकारला जातो. या महाकाय रांजणाला क्रेनच्या सहाय्यानं उचलून एका चौथऱ्यावर ठेवण्यात आलंय. या रांजणाची पुरातत्व खात्यानं पुनर्स्थापना केली आहे. आश्चर्य आहे की रांजण पाहतो आपण, मातीचे छोटे छोटे असतात पाहिलेला असतात, परंतु दगडाचा एवढा मोठा रांजण आणि तोही 2000 वर्षापूर्वीचा, एवढा कालखंड म्हणजे एवढ्या वर्षापूर्वीच्या वस्तू आजही अस्तित्वात आहेत. एकेकाळी जुन्नर ही मोठी बाजारपेठ होती आणि नाणेघाट हा व्यापारी मार्ग.
आता तो इतिहास झालाय. पण इतिहासाच्या त्या पाऊल खुणा उशिरा का होईना पुरातत्व खात्यानं जपण्याचा प्रयत्न केलाय. व्हिडिओ जर्नलिस्ट स्मिता शिंदे सह रायचंद शिंदे, न्यूज 18 लोकमत, जुन्नर. छत्रपती संभाजीनगर शहरातून दर दीड दिवसाला एक पुरुष घर सोडतोय अशी धक्कादायक आकडेवारी समोर येते. कौटुंबिक आर्थिक कारण आणि कौटुंबिक कलह हे यामागचं कारण आहे असं मानसोपचार तज्ज्ञ सांगतायत. पुरुषांवर नेमकी काय येते घर सोडायची वेळ, पाहूयात स्पेशल रिपोर्ट. घरातल्या लोकांशी सुसंवाद साधला, जबाबदारी स्वीकारली आपल्या कामाची, आपल्या जे काही चूक झाली त्याची, तर अशी वेळ येणार नाही. मला असं वाटतं की संवाद साधण्याने, जबाबदारी स्वीकारल्याने आपण याच्यातनं निश्चित मार्ग काढू शकतो. पोलीस तक्रारींची दखल घेत नसल्यानं अनेक जण पत्नी पीडित आश्रमात आश्रय घेत असल्याचा दावा संघटनेनं केलाय. जवळजवळ 10,000 प्लस पत्नी पीडितांची नोंद आहे. त्याच्यातले सगळ्यात जास्त प्रमाण जर बघितलं तर बायकांचे अफेअर, त्याच्यानंतर बायका मारता हंता सगळा प्रकार बायकाकडे घेऊन टाकायचा. आणि या सगळ्या प्रकरण काय ते लोक कदरून गेले. एका माणसावर जर 10-20, 30-40, 50 जर केस केला तर माणूस एकदम वैतागून चालला. आणि तो पोलीस स्टेशनला सांगायला गेला तर पोलीस ऐकत नाही, ते जर कोर्टात आला तर कोर्ट ऐकत नाही. मग अशा परिस्थितीत लोक करणार काय? पुरुषांचं घर सोडून जाण्याच्या वाढत्या घटनांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. एका मोठ्या सामाजिक समस्येची ही सुरुवात असल्याचं जाणकार सांगू लागले. अविनाश कानडजे, न्यूज 18 लोकमत, छत्रपती संभाजीनगर. शरद पवार